शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू आहे. शिंदेंच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आलंय. विधान परिषद निवडणुकीनंतर समर्थक आमदारांसह एकनाथ शिंदेंनी गुजरात मधील सुरतची वाट धरली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिंदे आणि आमदारांनी आपला मुक्काम गुवाहाटीला हलवला. गेल्या 3 दिवसांपासून ते समर्थक आमदारांसह गुवाहाटीलाच आहेत. शिंदेसोबत सेनेचे 37 आणि अपक्ष 9 आमदार असल्याचा दावा त्यांनी केलाय. आमदारांसोबत शक्ती प्रदर्शन करतानाच एकनाथ शिंदेंचे गुवाहाटी हॉटेलमधील फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. एकनाथ शिंदे आता काय निर्णय घेणार यावर महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या एकनाथ शिंदे यांच्या संपत्तीवर एक आता नजर टाकूया. एकनाथ शिंदे यांच्याकडे 7.5 कोटींची मालमत्ता आहे. स्कॉर्पिओ, इनोवा, बलेनो या महागड्या गाड्या शिंदेंच्या ताफ्यात आहेत. या गाड्यांची किंमत सुमारे 8 ते 17 लाखांच्या घरात आहे. एकूण 70 लाख किमतीच्या गाड्यांचे शिंदे मालक आहेत. शिंदेंकडे 3 लाख किमतीचे 110 ग्रॅम सोने आहे, तर त्यांच्या बायकोच्या नावावर सुमारे 15 लाख रुपयांचे 480 ग्रॅम सोने आहे. शिवसेनेचा आणि शिंदेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे 2 बंगले आहेत. या दोन्ही बंगल्यांची किंमत सुमारे 2 कोटींच्या घरात आहे. याशिवाय ठाण्यातील किसान नगर चाळीमध्ये त्यांच्या मालकीचे घरे देखील आहेत. ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये देखील शिंदेच्या नावावर प्रॉपर्टी आहे. शिंदेंनी घर आणि गाड्यांसाठी सुमारे 80 लाखाचं कर्ज घेतलेलं आहे, तर त्यांच्या बायकोच्या नावावर 83 लाखांचं कर्ज आहे. दरम्यान ईडीच्या भीतीने एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सध्या चालू आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बंड थोपवण्यात यशस्वी ठरणार की ते पायउतार होणार हे येत्या काळात एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात यावर अवलंबून असेल.